नमस्कार, मी ललित, टाइम टीव्ही महाराष्ट्राच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. राज्यात मोदी लाटेंवर अवलंबून राहू नका, अमित शहांचा कार्यकर्त्यांना सल्ला. राष्ट्रवादी स्वबळावर विधानसभा लढवण्याच्या तयारीत, मात्र राष्ट्रवादीचे विजयकुमार गावित भाजपा. आणि जम्मू मध्ये आलेल्या पुरात 96 जणांचा बळी, तर बचाव कार्यकर्त्यांना 9 जवान संकटात. आता वळूया सविस्तर वृत्ताकडे. सुरुवातीला पाहूयात काही राजकीय बातम्या. राज्यात केवळ मोदी लाटेवर अवलंबून राहू नका, असा सल्ला मुंबई भेटीवर आलेल्या भाजप राष्ट्रीय अध्यक्षांनी कार्यकर्त्यांना दिलाय. नुसता प्रचार न करता आघाडीचा भ्रष्टाचार बाहेर काढा, असंही ते म्हणालेत. मुंबईतील कोअर कमिटीच्या बैठकीत अमित शहा बोलत होते. यावेळी भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते, त्यामुळे अमित शहा यांचा मुंबई दौरा भाजप नेत्यांना उपदेशपूर्ण ठरल्याचं दिसत होतं. लोकसभेत मोदी लाटेमुळे राज्यात भाजप आणि शिवसेनेला मोठं यश मिळालं. याचमुळे विधानसभा निवडणुकीतही मोदी लाटेचा फायदा होईल अशी भावना पक्षात आहे. मात्र भाजप नेत्यांनी कामाला लागण्याचा सल्ला अमित शहा यांनी दिला. मराठवाड्याचं आराध्य दैवत समजल्या जाणाऱ्या राजुरेश्वराला लाखो भाविकांनी भेट देऊन बाप्पाला पावसाचं साकड घातलंय. जालना शहरापासून 28 किलोमीटर अंतरावर असलेलं राजूर नगरीत प्रवेश करताच उंच टेकड्यांवर विराजमान असलेलं राजुरेश्वर गणपतीचं हे भव्य मंदिर. मंदिराचा परिसर भव्य निसर्गमय हिरवळीत नटलेला, जणू अंगावर हिरवा शालू पांघरला अशी भावना मनात निर्माण होते. आकाशाला गवसणी घालणारे राजुरेश्वर मंदिर आपल्या नजरेत भरते. भाविकांना कधी मी मंदिरात जाऊन राजेश्वराचं दर्शन घेईल अशी मनात असलेली स्वाभाविक इच्छा तीव्र होते. जालना जिल्ह्यातलं राजूर हे महागणपतीचं एक मुख्य पीठ आहे. मंदिर हे साडेतीन पीठा, राजूरचा गणपती हा साडेतीन पीठापैकी एक मुख्य पीठ असून बाकी उर्वरित पीठ हे मोरगाव, चिंचवड, पद्मालय असे आहे. व राजूर हे मुख्य मूळ पीठ आहे. या ठिकाणी श्री गणेशाने सिंद्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला व त्यांच्या शरीराचे भाग ज्या ज्या ठिकाणी फेकले त्या त्या ठिकाणी या गणेशाचे मंदिर आहे. व हा गणपती नवसाला पावणारा गणपती आहे. गणेश चतुर्थी आहे आणि गणेश चतुर्थी दिवशी राजूर येथून गणपती विशेष भाविक म्हणजे गणपती घेऊन घरी आपली गणेशाची स्थापना करतात. हा आजच्या ह्या दिवसाला इथल्या राजूरहून गणपती नेऊन बसवण्यात जास्त महत्त्व आहे. माझी श्रद्धा अशी आहे, गणपती म्हणजे विद्यार्थ्यांसाठी खूप चांगलं आहे, दैवत आहे. विद्यार्थ्यांनी जर रोज अथर्व शिष्य म्हणलं तर गणपती त्यांच्या परीक्षेत नक्कीच यश देतात. माझा असा अनुभव आहे, माझा मुलगा इयत्ता 12वीला होता आणि मुलगी 10वीला होती, त्यांना मी रोज अथर्व शिष्य म्हणायला लावत होते. तर मुलगाही चांगल्या मार्कांनी पास झाला आणि मुलगीही चांगल्या मार्कांनी पास झाली. गणेश पुराणात महाराष्ट्रात गणपतीचे 3.5 पीठ मानले जातात. श्री क्षेत्र राजूर येथील महागणपती राजुरेश्वर 3.5 पीठांपैकी पूर्णपीठ नाभिस्थान म्हणून आहे. त्यापैकी एक मोरेगावचे आणि दुसरे पुणे येथील चिंचवड येथे आहे. तिसरे मुख्य पीठ राजूर येथे असून अर्धपीठ जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे आहे. मंदिराचे बांधकाम पांढऱ्या संगमरवरात केले आहे. मंदिरात 1 क्विंटल 25 किलो वजन असलेली पंचधातूची घंटा इसवी सन 1722 मध्ये पहिले श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी अर्पण केली. आजही ही घंटा मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस आहे. दैत्याचा राजा सिंधुसार याला ठार मारल्यानंतर राजा वेरेन याला गणपतीने राजूर येथे गणेश पुराण सांगितल्याचं दंतकथा आहे. इथं राजूर गणपतीला झाल्या 10 ते 20 वर्षापासून येतोय आणि इथल्या मंदिरामध्ये इतकी म्हणजे माझी स्वतःची श्रद्धा आहे की ही श्रद्धा अपार आहे. आणि मी जे मनामध्ये मागितलं होतं ते मागितलेल्या नंतर मला जे आहे ना माझं मन संपन्न झालं, त्यामुळे मला इथं जेव्हाही वाटलं की मी तेव्हा येतो. नवसाला पावणारा गणपती असल्यामुळे भाविकांची दर्शनासाठी रीघ लागते. भाविक इच्छा पूर्ण करण्यासाठी राजेश्वराला नवस करतात. मनोभावे केलेला नवस राजेश्वर हमखास पूर्ण करतो. यंदा भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसह सामान्य जनता पिण्याच्या पाण्याच्या समस्येमुळे हैराण आहेत. पावसाअभावी पिकांवर परिणाम झाल्याने उत्पन्नात कमी होणार असल्याची भीती भक्तांना वाटत आहे. पाऊस
पडावा यासाठी राजुरेश्वराकडे साकडे घालण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांचे लोंढे राजुरात येत आहेत. राजुरेश्वराची भक्तांना विचारणा केली असता त्यांनी दिलेल्या ह्या त्यांच्या भावनिक प्रतिक्रिया. गणपती राजुरेश्वराचे दर्शन झाल्याचा आगळा वेगळा आनंद भक्तांच्या मनोभावे होऊन त्यांच्या मुखातून सहजपणे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाचा जय जयकार निघतो. दर्शनाने धन्य झालेल्या या भक्तांना गणपती मनोभावना पूर्ण होण्याचा आशीर्वाद देते. खलील खाल, टाइम टीव्ही, जालना. वाशिम जिल्ह्यात काल अण्णाभाऊ साठे विकास महासंघाच्या वतीनं विविध मागण्या पूर्ण होण्यासाठी रक्ताक्षरी आंदोलन संवाद यात्रेला प्रारंभ करण्यात आला. ही यात्रा 5 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर पर्यंत होणार आहे. वाशिम जिल्ह्यातील मातंग समाजाच्या वतीने या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, त्यामुळे 2 मुख्य मागण्या पूर्ण करण्यात याव्यात असं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. या मागण्यांमध्ये SC कॅटेगरीचा अ ब क ड अशा श्रेणीत विभाजन करून मातंग समाजाच्या युवकांसाठी विशेष नोकरी मोहीम राबवण्यात यावी असं निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं आहे. मागील विधानसभेच्या जाहीरनाम्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीने समाजासाठी विविध कामे करू असं जाहीर केलं होतं, मात्र अद्याप कोणतेही कामं झालेली नसल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलंय. मी गंगाधर कांबळे अण्णाभाऊ साठे विकास महासंघाचा अध्यक्ष या नात्याने आम्ही संपूर्ण वाशिम जिल्ह्यामध्ये या संघटनेच्या वतीने 5 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर पूर्ण 1 महिन्यासाठी वाशिम जिल्ह्यामध्ये रक्ताक्षरी आंदोलन छेडून महाराष्ट्र झोपलेल्या महाराष्ट्र शासनाला खडाडून जाग करण्यासाठी आम्ही हा रक्ताक्षरी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे. आणि आमच्या 2 प्रमुख मागण्या आहेत की 1 SC कोट्यात जे जातीनिहाय जे आरक्षण आहे त्याची विभागणी करून अबकड अशी श्रेणी लावावी, आणि दुसरी मागणी आहे की मातंग समाजासाठी विशेष नोकर भरती मोहीम राबवावी. या 2 मागण्या सहज मंजूर होण्यासारख्या असताना जर हे महाराष्ट्राचं गव्हर्नमेंट महाराष्ट्राचं सरकार जर आमच्या मागणीकडे लक्ष देत नसेल तर आम्हाला आमचा आंदोलनाचा लढा हा पवित्रा पुढच्या टप्प्यामध्ये अधिक तीव्र करावा लागेल. त्यासाठी आम्ही वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून समाज हितासाठी कुठल्याही तीव्र पवित्रा घेण्यासाठी आमची तयारी राहणार आहे. पुणे लोणीकंद येथील रागाने घर सोडून जाणाऱ्या 14 वर्षीय मुलाचा पोलिसांनी अतिजलद तपास केल्याने येथील नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जातोय. लोणीकंद पुणे येथील निर्मल वर्मा यांचा 14 वर्षीय युवराज नामक मुलगा आई वडिलांनी रागवला म्हणून घरातून रागाने निघून गेला होता, मात्र लोणीकंद येथील पोलिसांनी मोठ्या चातुर्याने त्याचा शोध घेऊन त्याला आई वडिलांच्या ताब्यात दिले. घरातून जाताना या मुलाने सोबत मोबाईल नेला होता, त्याद्वारे पोलिसांनी त्याचा शोध घेतला. पोलिसांना मोबाईलद्वारे शोध घेणं सोपं ठरलं. पुण्याहून हा मुलगा मध्य प्रदेश भोपाळ येथे गेला होता. तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने हेड कॉन्स्टेबल सदाशिव गायकवाड व कॉन्स्टेबल संजय जाधव यांनी अप्पर पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, पोलीस अधीक्षिका डॉक्टर वैशाली कुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली. यवतमाळ तालुक्यात गणेश विटंबना करण्यात आली होती, त्यामुळे येथील स्थानिक मंडळांनी आज बंद पाळला. विटंबना करणाऱ्या आरोपीला अद्याप पकडण्यात आले नसल्याच्या निषेधार्थ हा बंद पाळण्यात आला होता, तरी मंडळांनी तोवर गणेश विसर्जन न करण्याचा निर्णय घेतलाय. गणपती स्थापनेच्या दिवशी येथे कुणीतरी गणपतीची विटंबना केली असता हा सर्व प्रकार संताप व्यक्त करण्यासाठी होत असल्याचं समजतंय. गेल्या अनेक दिवसापासून आघाडीचा जागा वाटपाचा तिढा कायम असल्याने दोन्ही पक्षातील तणाव वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी स्वतंत्रपणे निवडणुकांच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जवळपास महिनाभरापूर्वी शरद पवार आणि सोनिया गांधींची जागा वाटप आणि आघाडीच्या निर्णयाबाबत भेट झाली, मात्र अजूनपर्यंत जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळेच राष्ट्रवादीने सर्व मतदारसंघात म्हणजे 288 ठिकाणी उमेदवारांची चाचपणी केली. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. निम्म्या जागांच्या मागणीसाठी राष्ट्रवादी पक्ष अडून बसला आहे, मात्र काँग्रेस निम्म्या जागांसाठी तयार नाही. तसंच काँग्रेससोबत लढण्याने अनेक ठिकाणी राष्ट्रवादी कमजोर पडल्याचं चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसात राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
जम्मू मध्ये आलेल्या पुरात येथील 96 जणांचा बळी गेला असून बचाव कार्य करत असताना 9 जवान वाहून गेलेत. श्रीनगर येथे मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे जम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत 96 लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. राज्यातील अनंतनाग, पुलवामा, शोपियन, उधमपूर परिसरात पूरस्थिती अजूनही गंभीर आहे. जम्मूतील जवळपास 10 जिल्ह्यात पुराने थैमान घातलं आहे. पुलवामा जिल्ह्यात झेलम नदीसह अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने बचाव कार्यात अडचणी येत आहेत. दक्षिण श्रीनगर परिसरात प्रशासनाने रेड अलर्ट जाहीर केला असून पुलवामा जिल्ह्यात बचाव कार्य करताना लष्कराचे 9 जवान वाहून गेले. त्यांना वाचवण्यासाठी अथक प्रयत्न करण्यात येत आहेत. मदत आणि बचाव कार्यासाठी 7,000 अधिक जवानांना तैनात करण्यात आलं असून आतापर्यंत 6,000 अधिक नागरिकांना वाचवण्यात आलं आहे. दरम्यान राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री राजनाथ सिंग, पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग जम्मू काश्मीरमध्ये दाखल झाले. राष्ट्रवादीचे माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री विजयकुमार गावित यांनी आज भाजपमध्ये प्रवेश घेतला. नंदुरबार मधून माणिकराव गावित यांना पराभूत करून हिना गावित खासदार झाल्या. त्यानंतर नंदुरबार मतदारसंघात आघाडीचा जोर कमी होत भाजपने वर्चस्व मिळवलं. त्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभेसाठी गावितांना भाजपमध्ये प्रवेश महत्वाचा ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान विद्यमान खासदार हिना गावित यांच्या भाजपमध्ये प्रवेशामुळे विजयकुमार गावितांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडावं लागलं होतं. त्यानंतर गावितांच्या भाजप प्रवेशाबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या. अखेर विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर विजयकुमार गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गावित यांच्यासह नाराज काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांची फौज भाजपमध्ये दाखल झाली. त्यामुळे आता गावितांच्या भाजप प्रवेशामुळे युतीची ताकद वाढणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, टाइम टीव्ही महाराष्ट्र. आज पुणे फेस्टिवलची मोठ्या दिमागात सुरुवात करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी आणि त्यांची मुलगी ईशा देवल यांच्या शास्त्रीय नृत्याने गणेशवंदना करून या फेस्टिवलची सुरुवात करण्यात आली. पुण्यातील आणखीन एक आकर्षण म्हणून नावाजलेला पुणे फेस्टिवल आजपासून सुरू होतोय. प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी आणि त्यांची मुलगी ईशा देवल यांच्या शास्त्रीय नृत्याने या फेस्टिवलची मोठ्या दिमागात सुरुवात करण्यात आली. जाता जाता पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या काही ठळक घडामोडींवर. राज्यात मोदी लाठ्यांवर अवलंबून राहू नका, अमित शहांचा कार्यकर्त्यांना सल्ला. राष्ट्रवादी स्वबळावर विधानसभा लढवण्याच्या तयारीत, मात्र राष्ट्रवादीचे विजयकुमार गावित भाजपा. आणि जम्मू मध्ये आलेल्या पुरात 96 जणांचा बळी, तर बचाव कार्यकर्त्यांना 9 जवान संकटात. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा टाइम टीव्ही महाराष्ट्र. नमस्कार.